भंडाऱ्याची उधळण म्हणजे तुमच्यावर पहिला आरोप आहे. आरोप यांनी तुमच्यावर पहिला आरोप केलेला आहे, तुम्ही खूप गोड खाता. गोड? हा, म्हणजे तुमच्या पत्नीला तुम्ही सांगता की जास्त गोड खाऊ नको, जास्त गोड खाऊ नको, किंवा गोड खाऊच नकोस, पण तुम्ही जेवणानंतर न चुकता गोड खाता. मला आरोप हा अमान्य आहे. ओहो, माझं काय चुकलं? ते काय करतात, आम्ही कुठेही बाहेर गेलो जेवायला किंवा घरात असू दे किंवा रिसेप्शनला असू दे, त्यांचं सगळं लक्ष माझ्या ताटाकडे कायम स्वतःचं सोडून देतात, स्वतःचं भरपूर भरपेट अगदी गोड खातात. आणि मी खायला लागली, ज्योती जास्त गुलाबजाम घेऊन मी का खातो ते माझं खाणं बघून तुला टेम्पटेशन होतं की नाही हे तपासत असतो. ते मला सरांना केस द्यायची. सरांना केस द्यायची? हो. काय हे धमकीची? कोण धमकी दिली तुला? बायको ना सतत सांगते माहेरी जाते माहेरी जाते. गंभीर गंभीर बाप आहे. मग अरे बाय चांगलं आहे ना, मग माहेरी जाते म्हणते तर. काय चांगलं आहे, पण जात नाही ना, नुसती धमकी देते. सर या विषयाची याची केस घेणार असेल तर माझी काय एका फी मध्ये होऊन जाईल दोघ. छत्रपतींचा विचार म्हणजे सरांबद्दल अजून एक कंप्लेंट आहे पण आमच्याकडे. सर सांगा. सर तुम्ही खूप जास्त हेल्दी जेवता अशी कंप्लेंट. जंक फूडच्या बाबतीत पण लागू केलंय म्हणे की ना खाऊंगा ना खाने दूंगा, ह्यांना पण तुम्ही जंक फूड खायला देत नाही असं ऐकलं. रणवीर काय म्हणणे? दर एक मुलाच्या आयुष्यात चिप्स असतं, आमच्या नशिबातच नाही. नशीब वगैरे आलाय तू. नशीब शेवटचा चिप्स कधी खाल्ला? काय आता आठवत नाही, 2-3 वर्ष झाले. शेवटचा चिप्स खाऊन त्याला 3 वर्ष झाली. ब्रेकिंग न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज आहे. त्यांना आमच्या जनरेशनशीच प्रॉब्लेम आहे, पण स्वतः जनरेशनला नावं ठेवताना फोन मध्येच बघत असतात. गंभीर आरोप, गंभीर आरोप. जनरेशनचा प्रॉब्लेम आहे म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे काही झालं तर कम्पेअर करणार की आम्ही, आम्हाला असं काही मिळालंच नाही, तुम्हाला केवढं काय काय मिळतंय, मोबाईल मुळे केवढं सोपं झालंय, कधी लायब्ररीत जावा असं करा. नाही नाही, कसं आहे ना, तुम्हाला मोबाईल मिळेल ते फक्त बघत काय मिळालं या जनरेशनला, एवढं मला बघितलं पाहिजे. फक्त तुम्हाला मिळालं ते चांगलं आहे का, एवढं ते चेक करतात फक्त. सगळ्यांना एकदम सिरियस वाटतात, पण घरी येऊन तेवढेच खराब जोक्स क्रॅक कर. सह्याद्रीची उंची म्हणजे तुमचं नाव दिसले ते शाळेत कधीच नाही दिसले. सर मला सांगा कोण आहे तुम्ही, नाव काय तुमचं? मी जीप शिक्षक. अच्छा, जिल्हा परिषद शाळा शिक्षक? नाही नाही, जितेंद्र पंढरीनाथ शिक्षक. तुला माझं टॅलेंट माहिती नाही, मला ना मोठा पुरस्कार मिळू दे मग तुला कळेल. एक मिनिट, तुम्हाला का मिळेल पुरस्कार, त्याच्यासाठी तुम्ही काही केलंय का? त्या सरांनी वेगवेगळे प्रयोग केले शाळेसाठी, शिक्षणासाठी, तुम्ही काय केलंय का? हा, म्हणजे केलंय ना, मी ते कोड आहेत ना, कोड त्यांनी कसे कोड बनवले. हा, त्यांनी काय केलंय, प्रत्येक धड्याच्या बाजूला एक क्यू आर कोड लावलाय, तो जर पोरांनी मोबाईल वरती स्कॅन केला तर लगेच त्यातला धडा तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल दिसतो, एखादा व्हिडिओ दिसतो किंवा एखादं गाणं लागेल, कविता असेल तर त्याचा व्हिडिओ दिसतो. वा वा वा, शोध सरांचा आणि त्यासाठी हा पुरस्कार आहे. तुम्ही काय केलंय? अहो, माझा शोध तर यांच्या एक पाऊल पुढेच आहे. अरे देवा, काय केलं तुम्ही? मग आता माझ्याकडे जी प्रश्न पत्रिका आहे ना, हे बघा, ही तर कुठला पण कठीण प्रश्न असू दे, कुठला पण. हा बार कोड आहे ना, हा काय करायचा, फोनने असा स्कॅन करायचा परीक्षेच्या वेळी, हा, आणि मग लगेच तिथं उत्तर येणार. विठू माऊलीचा गजर म्हणजे सोशल डिस्टन्सिंग लक्षात. सर कधी साधी माझ्यासाठी एसटी मध्ये विंडो सीट पकडली ना या माणसानी. अरे पण त्याच एसटीत मी पाकिट मार पकडतो ना, ते महत्वाचं ना, त्या विंडो सीट महत्वाची. तुम्हाला सांगते सर, सर आमच्या लग्नामध्ये की नाही, हा माणूस वरातीत घोड्यावर बसला होता, त्या घोड्यावर बसून हा
अतिक्रमण आणि नो पार्किंग वाल्यांचे फोटो काढत होता. अरे फोटो काढत होतो मी, फुटी जमा करत होतो. माझ्या एरियात अतिक्रमण करतात म्हणजे काय? कस काय करायचं या माणसाचं? अहो स्वतःच्या मित्रांना वरातीत नाचू नाही दिलं यांनी. 10 मिनिटात वरात उरकली सर, 10 मिनिटात. तुम्ही मला सांगा सर, 10 मिनिटात वरात उरकायला काय आंघोळ आहे का? मी काय म्हणते, हा सगळं करून काय मिळतंय तुम्हाला? समाधान, समाधान मिळतं आम्हाला. आणि कसं आहे, लोकांना पण कळू दे ना, त्या ज्यांना पांडू पांडू म्हणून तुम्ही हिनवले ना, तो आज साक्षात पांडुरंग म्हणून तुमच्या माग उभा राहिला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे लग्नातला एखादा धमाल किस्सा आठवतो का? कारण लग्नाला तिला किती माहित आहे, पण मी धमाल किस्सा सांग. माझे सासरे आमदार आणि ते माझ्याकडे आले. त्याच्या आधीचा एक किस्सा असा होता, कंडक्टरच्या घरी मी राहत होतो. त्यांना म्हणलं मुलगी द्या, त्याने काही दिली नाही. मग हे आमदार म्हणून आले, आमदार म्हणून माझ्याकडे आले, बसले येऊन. तर म्हणाले मी रघुनाथराव मुंडे, आपल्याला मुलगी द्यायला आलो. मी अक्षर उठलोच, म्हणलं अरे मला कंडक्टर दिले तुम्ही कसं? मी पाथर्डीला सर्जरी करायला गेलो. तिथे एका स्टाफ नर्सनी एका पेशंटला घेऊन आल्या. ती आई होती, तिला 8 वर्षाचा मुलगा होता. ती म्हणे मला 5 मिनटं दिसलं पाहिजे. हो का? माझं बाळ कसं दिसतंय मला बघायचं. कारण तिचं काय झालं होतं की ती बाळ पोटात राहिल्यानंतर आंधळेपणा येतो. तो आल्यानंतर नवऱ्याने सोडून दिलं, पण तिने बाळ ते पोचलं. आणि मग कधी कधी ते पडदे मागे बसतात. पण आता ते तपासताना काय झालं की पहिलं 20 स्कॅन केलं होतं, पडदा सुटला होता. बरं, आमच्याकडे पाथर्डीला 20 स्कॅन नाही. मी तपासणी वगैरे केली, म्हणलं करून बघतो बाई काय होईल ते होईल. आणि तिचं ऑपरेशन केलं. दुसऱ्या दिवशी तिला दृष्टी आली आणि आम्ही पाहिलं, जेव्हा तिला दिसायला लागलं तेव्हा उठून पळत त्या मुलाकडे गेली. पण तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आम्ही ते डोळ्यात पुसले तिचे. आणि 8 वर्षानंतर आपली आई आपल्या बाळाला कसं पाहते हे आम्ही तिच्याकडे पाहत होतो, की तिला दृष्टी आली होती, ती बाळाला बघत होती. वा वा वा. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे अजून पण माझे वडील एका विना अनुदानित कॉलेजमध्ये शिकवतात. आमच्या वर्गातली काही पोरं शाळेत जेवढ्या पैशाचे चॉकलेट खातात ना, तेवढे पैसे पण माझ्या प्राध्यापक असलेल्या बापाला पगारात पण मिळत नाहीत. माझा काका 4 वर्ष एका शाळेवर जवळपास फुकट काम करतोय. गुरुजी तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण कॉलेजमध्ये माझ्या वडिलांच्या हाताखाली शिकलेली पोरं कमवायला लागलेत. धाब्यावर खायला प्यायला येतात. त्यांना माझे वडील वेटर म्हणून सर्व्हिस देतात. वर्गात नीट शिकत नाही म्हणून माझ्या वडिलांनी शिक्षा केलेली पोरं एका बैठकीत 1000 रुपये बिल करतात. कधी कधी मला वाटतं ती पोरं माझ्या वडिलांनाच एवढं शिकायची काय गरज होती म्हणून शिक्षा करतील. आपल्या विद्यार्थ्यांनी बिल देताना दिलेली टीप माझ्या वडिलांना खूप काही शिकवून जात असणार सर. तुम्हाला पुरस्कार मिळाल्यावर सगळे मंत्री राज्यपाल तुमच्यासोबत कौतुकाने फोटो काढत होते, म्हणून तुम्हाला पत्र लिहिलं. कदाचित तुमचं ऐकतील. शिक्षकांचेच प्रश्न सुटत नसतील तर शिक्षणाचे प्रश्न कसे सुटतील? गुरुजी तुम्ही शिक्षणासाठी QR कोड बनवलात ना, आता नोकरीपासून वंचित शिक्षकांसाठी एखादा कोड बनवा. हे कोड तुमच्या कोडमुळे सुटू द्यात आता. भंडाऱ्याची उधळण म्हणजे